महाराष्ट्रातील आणखी एक उद्योग प्रकल्प गुजरातला. महाराष्ट्रात येऊ घातलेला टाटा एअरबस C295 हा एक मोठा प्रकल्प गुजरातला देण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारवर चौफेर टीका सुरू झाली आहे. वेदांता हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्र सरकारवर होणारी टीका जेमतेम शांत होत असतानाच राज्याला हा दुसरा मोठा धडका बसला. महाराष्ट्रातले उद्योग प्रकल्प गुजरातला का पळवले जातात असा सवाल विरोधी पक्षाने उपस्थित केला. राज्यातील शिंदे सरकार राज्याचं हित जपण्यात अजिबात उत्सुक नसल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जातात. केवळ आरोप प्रत्यारोपाचं राजकारण उदय सामंत यांची टीका. एअरबस प्रकल्पावरून जो बाजाबाजा करण्यात येतोय याचं मला आश्चर्य वाटतंय की एका ट्विटवरून जयंत पाटील असतील किंवा इतर वरिष्ठ नेते असतील अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असं मी बोललो होतो आणि यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र पुढे अशी माहिती आली की 21 सप्टेंबर 2020 या प्रकल्पाचा एमओयू झाला होता, त्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोपाचं राजकारण करू नये. विरोधात असताना बैठका सकारात्मक झाल्या असं म्हणणं खूप सोपी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. राजकारणात सी ग्रेड पासून वर आलेले ए ग्रेड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय किशोरी पेडणेकरांची राणा दाम्पत्यावर टीका. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष सत्ता काही केल्यानं कमी होत नाहीये. या संघर्षावर आता ठाकरे गटानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाच्या नेता किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. सी ग्रेड मधून आलेले ए ग्रेड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात असा घणाघात पेडणेकर यांनी केला. रवी राणा आणि नवनीत राणा यांची नौटंकी अर्घ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे. राजकारणामध्ये सी ग्रेड पासून वर आलेले ए ग्रेड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात असा टोला पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधताना लगावला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी बच्चू कडूंचं स्वागत देखील केलं. निवडणुकीच्या राजकारणातून हरिभाऊ बागडेंची निवृत्ती. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. आपण यापुढे विधानसभा आणि लोकसभेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे. मी यापुढे सालगडी म्हणून राहू इच्छित नाही. सध्या करत असलेल्या सालगड्याच्या कामाचे 1.5 वर्ष शिल्लक आहे, त्यानंतर मी असं काम करणार नाही असं त्यांनी नमूद केलं. पण त्याचबरोबर त्यांनी पुढे पुष्टी जोडताना म्हटलंय की हा माझा वैयक्तिक निर्णय, पण पक्षानं दिलेला आदेश मला पाळावा लागेल असं विधानही त्यांनी केलंय आणि त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी संभ्रम निर्माण झाला. बागडे हे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून सन 1985 विधानसभेवर प्रथम निवडून आले. त्यानंतर सलग 4 वेळा ते निवडून आले. मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्त व्लादिमीर पुतीन यांनी केली प्रशंसा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्त असून भारतात त्यांच्या नेतृत्वाखाली खूप काही केलं गेलंय असं उद्गार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काढलाय. डिस्कशन क्लब मध्ये आपलं वार्षिक संबोधन करताना पुतीन म्हणाले की पंतप्रधान मोदी यांचा मेक इन इंडियाचा विचार आर्थिक आणि नैतिक अशा दोन्ही दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. भारत हा जगाचा सगळ्यात मोठा लोकशाही देश असून येणारा काळ हा भारताचा असेल. भारत आणि रशियाचे संबंध विशेष असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि ते म्हणाले की आमच्यात कधीच कोणता अवघड मुद्दा नव्हता आणि आम्ही नेहमी परस्परांना पाठिंबा दिला. ते आताही होते आणि भविष्यातही हे संबंध असेच राहतील असा मला विश्वास असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. आम आदमी पक्षाची गुजरातसाठी उमेदवारांची 7वी यादी जाहीर. आम आदमी पक्षाने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 13 उमेदवारांची 7वी यादी जाहीर केली आहे आणि त्यामुळे त्या पक्षानं घोषित केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या आता 86 झाली आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी ही यादी जाहीर केली आणि या वर्षाच्या अखेरीस 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, पण तरीही उमेदवार जाहीर करण्यात आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. पक्षाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये निवृत्त सरकारी अधिकारी डॉक्टर वकील आणि उद्योगपती यांचा समावेश आहे असं प्रदेशाध्यक्ष इटालिया यांनी पत्रकारांना सांगितलं. 26/17 हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांना अजूनही संरक्षण, एस जयशंकर यांचं विधान. मुंबईतील 26/17 दहशतवादी हल्ल्याच्या भीषण आठवणी आजही ताज्या आहेत. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांच्या शिक्षेवरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला खडे बोल सुनावले. राजकीय मुद्द्यात
कारणांमुळे काही प्रकरणांमध्ये जेव्हा दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची वेळ येते तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अकार्यक्षम असते असं जयशंकर यांनी म्हटलं. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधारांना अजूनही संरक्षण दिलं जात असून त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही अशा शब्दामध्ये जयशंकर यांनी नाराजी बोलून दाखवली. यंदाचा रब्बीचा हंगाम जोरात. चालू रब्बी हंगामात आतापर्यंत 54,000 हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली आहे जी मागील वर्षीच्या 34,000 हेक्टरच्या तुलनेत 59% जास्त आहे. कृषी मंत्रालयाने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी ऑक्टोबरमध्ये सुरू होते आणि काढणी मार्च एप्रिलमध्ये होते. याशिवाय तेलबिया हरभरा आणि बोहरी ही रब्बी हंगामात घेतली जाणारी इतर मुख्य पिके त्याचीही सर्वत्र मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. उत्तर प्रदेश उत्तराखंड राजस्थान आणि जम्मू तसंच काश्मीरमध्ये गव्हाची पेरणी जोरात सुरू आहे. 28 ऑक्टोबर पर्यंत उत्तर प्रदेशात सुमारे 39,000 हेक्टर उत्तराखंडमध्ये 9,000 हेक्टर राजस्थानमध्ये 2,000 हेक्टर आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये 1,000 हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्याला 1,00,000 दंड. कॅन्सरच्या पेशंटचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयानं 1,00,000 रुपयांचा दंड ठोठावला. हा अत्यंत पोरकटपणा असल्याचं ताशेरही न्यायालयानं ओळखलं. संबंधित कॅन्सर रुग्णाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी कमल एसाणे यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. हा न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय आहे. रुग्णाच्या जामिनाच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली आहे तो अत्यंत मोरकटपणा असल्याचं न्यायाधीश एम आर शहा आणि न्यायाधीश एम एम संदरेश यांच्या खंडपीठानं नमूद केलं. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग. शांघायमध्ये लॉकडाऊन जाहीर. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून शांघायमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आल्याने अनेकांच्या चिंता वाढल्यात. ओमायक्रॉन व्हेरियंटचा हा नवा उपप्रकार अधिक वेगानं पसरतो आणि यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. शांघाय शहरामध्ये शुक्रवारी 1.3 लाख जणांच्या सामूहिक चाचणी सादर करण्यात आल्या. तसेच या चाचणीचे अहवाल प्राप्त होईपर्यंत सर्वांना घरातच बंदिस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पूर्वेकडील शांघायपासून ते पश्चिमेकडील तिबेटपर्यंत देशभरात कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या जिथे लॉकडाऊन विरोधी निषेध देखील नोंदवले गेले आहेत. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. अनेक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा डिजिटल प्रभात. धन्यवाद.